तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खूप चर्चेत असते. मुनमुन दत्ता बिग बॉस 15 एंट्री घेणार अशी चर्चा आहे. मुख्य म्हणजे बबीताजीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याची हिंट दिली असून त्यांच्यासोबत एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ता ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे आणि ती एका अनोख्या पद्धतीने बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागलंय. हा व्हिडिओ शेअर करत मुनमुन दत्ताने लिहिलं आहे की आज रात्री बिग बॉसच्या घरात स्पेशल अपियन्स चॅलेंज नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तिच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्यांनी अशी कमेंट केली आहे की तारक मेहता का उलटा चष्मा हा शो सोडला का. टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने 2004 हम सब बराती या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली होती आणि त्यानंतर 2008 ती तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये बबीताजीच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेमुळे तिला इतकी लोकप्रिय मिळाली की तिला आता बबीताजी म्हणून ओळखलं जातं. टेलिव्हिजन शिवाय तिने चित्रपटामध्येही हात अजमावला आहे. तिने मुंबई एक्सप्रेस हॉलिडे आणि ढिंचक एंटरप्राइज यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तर तुम्ही मुनमुन दत्ता हिला बिग बॉस 15 पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहात का? मुनमुन दत्ता ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.